मास्क आहे, खूप साधं सोपं घरगुती आहे, खूप महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची अजिबात गरज नाहीये. या घरच्या वस्तूने तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात. अशा नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आताच मी हेअर ऑइल बनवलेलं आहे, जेणेकरून माझे जे केस आहेत खूप जास्त गळत आहेत, खूप जास्त कोंडा झाला आहे, बरेच प्रॉब्लेम माझ्या केसांमध्ये आलेले आहेत. त्यामुळं म्हणजे एक वर्षभर केसांची काळजी केलेली नाही आहे, त्यामुळे हे प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत. आणि सुरुवात केलेली आहे, तर तेल मी बनवून ठेवलेली आहे. आता तेल थंड झालं की मी लगेच काय करणार आहे, भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. पण त्या अगोदर म्हणजे कोणतंही तेल वगैरे डोक्याला लावण्याच्या अगोदर मी एक हेअर मास्क बनवणार आहे, जे की तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हेअर मास्क म्हणजे तेल लावायच्या अगोदर तुम्ही एक दिवस अगोदर हे हेअर मास्क जे आहे ते लावून डोकं धुवा, आणि त्यानंतर मग हे ऑइल जे आहे ते वापरू शकता. पण ते ऑइलचा भाग वेगळा आहे, तो व्हिडिओ वेगळा आहे, त्याचा भाग नाहीये. आज आपण शिकणार आहोत की एक चांगलं हेअर मास्क म्हणजे घरच्या घरी आपण कसं बनवू शकतो, तर तेच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करू. हे सगळं काही अगोदरच्या व्हिडिओचं आहे, ऑइल बनवलेलं आहे त्या संदर्भात आहे. मी माझ्या स्वतःसाठी बनवते म्हणून विचार केला की तुमच्याशीही शेअर करावं. माझ्यासारख्या बऱ्याच महिलांना लेडीजना हे प्रॉब्लेम्स असणारच आहेत. बऱ्याच लेडीज निष्काळजीपणा करतात स्वतःच्या केसांकडे, स्वतःच्या बॉडीकडे, तसंच झालेले माझंही बरेच प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे स्वतःही निष्काळजीपणा. तर आता आज बनवणार आहोत आपण मास्क, हेअर मास्क. तर त्यासाठी मला कोणत्या वस्तू लागणार आहेत ते घेऊन येते मी. तर हेअर मास्क साठी सगळ्यात महत्वाची जी वस्तू आहे ती ही आहे. तर बघा काय, कांदे. तर सगळ्यात महत्वाची वस्तू हीच आहे, आणि म्हणजे कांद्याचा आपण हेअर मास्क बनवणार आहोत. खूप साधा सोपा आहे, पण कांदे जे आहेत ते लाल हवे आहेत, पांढऱ्या कांद्यांचा वापर आपण करायचा नाहीये. तर चला सुरुवात करू. हे कांदे घेतलेले आहेत, जवळपास छोटे छोटे आहेत. तर इथं बघू शकता हे कांदे खूप जास्त छोटे आहेत, एवढेसे आहेत. त्यामुळे मी इथं 8 कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे असले तर 2-3 खूप झाले. आणि तुमचे केस किती म्हणजे दाट आहे त्यावरती पण डिपेंड असतं की तुम्ही कांदे किती घेणार. खूप पतळ असतील तर एक मोठा कांदा ही पुरेसा आहे. आता या कांद्यांना काय करायचंय, सोलायचंय आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. तर चला सुरुवात करू. तर 8 कांदे जे आहेत ते मी चिरून घेतले या पद्धतीनं मोठे मोठे, आणि आता झाकण लावून आपल्याला मिक्सरमधून याला काढायचंय, म्हणजे बारीक पेस्ट करायची याची पूर्णपणे. आणखीन बारीक व्हायला पाहिजे. पाणी घातलेले नाहीये, लक्षात ठेवा, पाणी घातलेले नाहीये. बिना पाणी घालताच याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. कांदे जे आहेत ते एकदम बारीक म्हणजे वाटून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, पेस्ट तयार करताना पाण्याची आवश्यकता नसते, बिना पाण्याची ही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. कारण की कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि त्यामुळं पेस्ट बनायला काही अडचण येत नाही. तर आपली पेस्ट तयार आहे, गळ्यातलं कानातलं मी काढून ठेवलं. आणि आता लगेच डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, ती जी पेस्ट आहे ती डायरेक्ट केसांना लावायला सुरुवात करायची. आणि शक्यतो प्रयत्न करा की फ्रेश वाटल्या वाटल्या तुम्ही केसांना हे मास्क जे आहे तुम्ही मास्क म्हणू शकता, तर हे जे मास्क आहे लगेच लावायचे, म्हणजे 2-3 तास वगैरे ठेवायचं नाहीये याला बनवून. तर जेव्हा बनवलं तेव्हाच लगेच फटाफट लावून घ्यायचं. या पद्धतीनं कसंही लावू शकता तुम्ही. जर तुमच्या घरामध्ये कोणी दुसरा असेल तर त्यांनाही त्यांचीही तुम्ही हेल्प घेऊ शकता. आणि सगळ्या केसांना व्यवस्थित लावून झाल्यानंतर या पद्धतीनं बांधून ठेवायचंय फक्त आणि फक्त अर्ध्या तासासाठी. आणि ही पेस्ट तुमच्या डोळ्यां म्हणजे केसांना लावत असताना डोळ्यातून थोडंसं पाणी येऊ शकतं, पण काही हरकत नाही, एवढं पण नाही. पण कांदे जर तिखट असतील तर थोडंसं पाणी येईल. आणि आता इथं बघा, मी आता केस धुतलेले आहेत. तर आता मी अर्ध्या तासानंतर डोकं धुवून घेतलेलं, म्हणजे मास्क लावल्यानंतर अर्धा तास ठेवला मास्क डोक्याला, आणि त्यानंतर आता डोकं धुवून घेतलंय. शॅम्पूने नाही धुतलेलं, फक्त नॉर्मल पाण्याने धुतलेलं. पाण्याचा वापर थोडासा जास्त करा, कारण की कांद्याचा जो उग्रवास असतो तो थोडासा जाण्यास कमी होण्यासाठी, पूर्णपणे कमी होणार नाहीये. कारण की यानंतर लगेच 2 तासानंतर आपल्याला ते ऑइल लावायचंय, आणि ऑइल लावून दुसऱ्या दिवशी परत आपल्याला शॅम्पूने डोकं धुवायचंय. तर आज रात्री रात्रभर डोक्यामध्ये ऑइल राहील. ते ऑइल, त्या ऑइलची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक नक्की देणार आहे, नक्की चेक करा. तर हे जे मास्क आहे तुम्ही 15 दिवसातून एकदा म्हणजे याचा वापर करा, आठवड्याला वापर करू नका.
तर 15 दिवसातून एकदा याचा वापर नक्की करा। तर या पद्धतीने हे जे मास्क आहे खूप साधं सोपं घरगुती आहे, खूप महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची अजिबात गरज नाहीये। या घरच्या वस्तूनेच तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात। अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर तोपर्यंत भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।